हाय फ्रेंड मी सीता नेहरे सीता नैरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोरणी टिंगऱ्या म्हणजे दोन नावं आहे गुजरातीमध्ये याला मोरणी म्हणतात तर मोरणीची भाजी तर डिंगऱ्यांची भाजी म्हणजे दोन कलरची अस भेटतात त्या मुळ्याला येतात भा मुळं असतो ना त्याला वरती शेंगा येतात आणि त्या शेंगा आहेत त्या तर मोरणी पण म्हणतात त्याला आणि डिंगऱ्या पण म्हणतात तर ह्या मोरणीची भाजी करणार आहे मी तर पहा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे या मोरडीच्या शेंगा असतात मी निसून घेतल्या दोन्ही बाजूचे काटे आता चिरून घेणार आहे मस्त एकदम मस्त पाहात मी आता चिरून घेते वस्तिशीर असे मस्त अशा मोठ्या मोठ्या जरा चिरायच्या जास्त बारीक नाही चिरायच्या आता कशा पद्धतीने चिरणार आहे खूप अप्रतिम लागते एकदा खाल्ली तर तिची चव तुम्ही विसरणारच नाही अशा पद्धतीने थंडीतच भेटते ती भाजी तर थंडीत जास्त करून येते म्हणजे उन्हाळ्याची पण असते जास्त करून थंडीत ह्या शेंगा येतात मस्त लागतात एकदम छान भाजी त्याची तर तुम्ही पहा मी चिरून घेते संपूर्ण अशा चिरलेल्या आहेत पहा जास्त मोठ्या नाहीत जास्त बारीक नाही आणि मी त्याला घातलेली आहे मिरची लसूण आणि आलं हे एवढं वाटून घेतलेलं आहे त्यात भरपूर काही कोणी घालत असतं पण मी ह्याचेच टेस्ट मस्त येते मग ह्या पद्धतीने करणार आहे मी छान एकदम करणार आहे पहा तुम्ही आता असं घालून आणि मी त्याला काही लोक कसे उकडून घेतात पण मी नाही उकडून घेणार कारण की त्याच्यात खूप सारं जीवनसत्व असतं अशीच करणार आहे जरा तुरट लागती पण खूप आपल्याला जीवनसत्व भेटतं खूप पौष्टिक आणि त्याला विटामिनने भरलेली असती त्याच्यामुळं मी उकडणार नाही थोडी अशी परतून घेतली का ती नाही कडू लागत किंवा नाही तुरट लागत एवढी छान होती ना तर जिरेमुरू टाकलेलं आहे तेल टाकून आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे पहा तुम्ही चांगली तडतडून द्यायचं ते मस्त ही मोरणीची भाजी खरंच जबरदस्त आहे नक्की तुम्ही कधी भेटली का भेटतीच आता पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये तर असतीच असती तर भेटली तर तुम्ही नक्की करून पहा कधीच चव विसरणार नाही तिची अशी चव आहे मस्त एकदम छान लागते खूप भाकरीबरोबर तर एवढी उत्तम लागते ना चपातीबरोबर बी खा भाकरीबरोबर खा फुलक्याबरोबर कशाबरोबर बी खा तुम्ही एवढी भाताबरोबर बाजूला तोंडी लावायला घेतली तरी पण चालेल एवढी जबरदस्त लागते तुम्ही पातळ पण करू शकता तिला सुक्की पण करू शकता मसाले वाटून पण करू शकता अशा कुठल्याही पद्धतीने केली तरी छान होती ती तर इथे मी घातलेल्या हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे पहा छान परतून घ्यायचा मसाला आ, तेल जरा जास्त टाकायचं चमचमीत करायचे आपल्याला आणि तेलावरच शिजवणार आहे मी पाणी बिलकुल थोडंसं घालणार आहे का काय नाही तशीच ते तेलावर शिजून घेणार आहे मस्त आणि उकडणार पण नाही सगळी विटॅमिननी भरलेली खायला भेटाना आपल्याला अशी उकडली तर मग त्याची चव पण जाती त्याचं सगळं विटॅमिन असते ना ते पण जातं निघून उकडायची नाही कधी अशीच करायची परतली ना त्याचं सगळं जातं निघून कडवटपणा तुरडपणा काय असेल तर निघून जातो आणि अशी अप्रतिम भाजी तयार होती तुम्ही नक्की करून पहा एकदा तर कळेन ह्या पद्धतीने केली ना तर खूप उत्तम जास्त काही मसाला घालायचाच नाही त्याच्यात थोडाच मसाला वापरायचा त्याच्यातच छान होती ती भाजी तर तुम्ही करून पहा आणि पटकन होणारी आहे जास्त वेळ खात नाही काय नाही निस्ती उलटी पालटी केली जरा झाकण दिली वाफ दिली का झाली भाजी तयार एकदम अप्रतिम टेस्ट आणि खूप रोगांवर प्रतिकार करणारी भाजी आहे मस्त एकदम गुजरातीमध्ये त्याला मोरियन मोरियाची भाजी बनतात आणि मराठीमध्ये त्याला डिंगऱ्यांची भाजी बनतात मुळ्याला येतात या मुळ्याला मुळा असतो ना मुळा खाली येतो आणि वरती त्याला अशा शेंगा येतात लांबड्या लांबड्या मग ती भाजी बनवायची खूप टेस्ट वापरतील म्हणजे वेगळी चव असती ना त्या मुळ्याला कशी वेगळी चव आहे तशी त्या भाजीला वेगळी चव असती त्याच्यामुळे छान लागते तर करून नक्की पहा कधी वाटलं तुम्हाला भेटलं तर नक्कीच घ्या बाजारात गेल्या कधी तर आणि करा एकदा तरी खा तर छान खरंच तर ही मी छान परतून घेतलेली आहे बघा आता अशी परत तेच चांगली मस्त तेलावरच परतायची मी जास्त फास्ट नाही केला गॅस मैत्रिणींना ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच सस् नवीन पाहता असल तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा माझ्या नवीन नवीन हटके रेसिपी पाहायला भेटतील तुम्हाला का की तो बेलघंटी वाजवायची एकदा सबस्क्राईब केली ना तर बेलघंटी वाजवली ना मग माझं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर सबस्क्राईब निस्तर सबस्क्राईब केलं तर मग कधीतरी तुम्ही माझं से नाव सेव्ह करा हे करा सर्च करा आणि मग येणार असं नाही होणार मला फुकट आहे पाहायला तर मी टाकलेलं आहे बा तर करा तुम्ही सबस्क्राईब हे पाहता आता पाहू शकता तुम्ही छान हलवून घ्यायची मस्त अशी हलवत राहायचं का की पाणी बांध बिलकुल नाही घातलं आणि त्याला मी तर छान हलवून घ्यायची मस्त लगेच होणारी आहे काय आवड नाही मैत्रिणीनं माझ्या रेसिपी पहाचा सर्व हे पहा छान हलवलेली आहे मस्त एकदम आणि आवडली तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा कशी वाटली माझी रेसिपी जी ही रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्ही खाल्ली होती का कधी हे असं पण काही लिहा का तुम्ही करता म्हणून किंवा नाही करत का पहिल्यांदाच पाहिली कमेंटमध्ये लिहिलं तर मला कळन तुमची कसं काय खाल्ली का नाही खाल्ली ती तर थोडीशी झाकण ठेवायचं अशी वापरून मी पा परत हलवायची एक मिनिट वेळ झाकण ठेवलं मी जास्त नाही झाकण ठेवायचं छान मिक्स करून घेत राहायचं सारखं हलवत राहायचं की पाणी बिलकुल घातलेलं आहे त्यामुळं लागण्याची संक शक्यता असती म्हणून हलवत राहायचं सारखं जर झालेलीच आहे आपली होतच आलेली आहे पा तर थोडं झाकून ठेवते का झाली आपली काढून घेणार मी भाजी आता मग ही ही पाह छान मस्त झालेली आहे रंग पण सुंदर आलेला आहे त्याला कसं जास्त झाकण ठेवलं नाही तर भाजी काळी पडते पण थोडा वेळ झाकण ठेवायचं वाप त्याला लागली बाईन फक्त वाफ लागली का झाली ही बा हिरवीगार आपली भाजी तयार झाली ना मस्त किती पण असं खा भाकरीबरोबर भाकरीला आणि मी तिळाची भाकरी करणार आहे थंडी आहे ना आता तर थंडी तिळाची भाकरी तिळ लावून भाकरी ह्याच्याबरोबर मस्त लागते एकदम तिळ लावून भाकरी दाखवणार आहे बाजरीची भाकरी आणि ही भाजी मस्त तुम्हाला खायला एकदम भारी लागणार आहे तर नक्की ह्या बा अशा पद्धतीने केली तर खरंच उत्तम आता मी काढून दाखवते पहा तुम्हाला मस्त अशी काढून दाखवते दाखवतेवा वाटेत घेतलेली आहे आणि का काढून घेते छान किती रंग छान आलेले आहे आणि चमकती ना शाईन पण आहे त्या भाजीला तर बाजूला ठेवते मी भाजायला लागलेली आहे आता वरून टाकते परत आणखी गरम गरम अशी भाकरी आणि त्याच्यावर तू साजूक तूप लावलेली भाकरी आणखीन छान लागते तर दाखवते मला भाकरी पण करताना करून हे पहा आता भाकरी घे पीठ मग घेतली मळलेली आहे बा बाजरीच्या भाकरी आहे या छान अशा भाकरी बनवून घ्यायच्या पीठ भाकरी मळताना पीठ व्यवस्थित मळायचं का भाकरी आपली मग काळी नाही पडत जशी काही काही वेळेस बघा भाकरी कशा का काळ्या होतात बाजरीच्या भाकरी तर काळ्या नाही होत पीठ छान मळलं ना भाकरी एकदम मौसूद होती आणि भाकरी पांढरी होती त्याच्यामुळे मला पीठ मळायचं चा कधी पण सांगते हे असं मळताना ना व्यवस्थित मळून घ्यायचं मग चिरटणार नाही भाकरी आपली किंवा काही होणार नाही काही लोकांच्या चिरटतात भाकरी बघा मला कंप्लेंट पण आली होती एक अशीच का आम्ही मी किती भाकरी करते पण माझ्या भाकरी चिरटतात होतो तर चिरटत्यांचे कारण त्याचं उत्तर सांगते तुम्हाला मी तुमच्या चिरडतात का भाकरी तर हे पीठ मळत नाही तुम्ही बरोबर आणि मळलं तरी मग ते असं जोराजोरात थापत असणार किंवा काहीतरी होतं आहे त्याच्यामुळं पीठ मळलं ना मग किती जोरात थापलं काही केलं तरी पण भाकरी अशी असा गोंडा करायचा आहे बघा आणि अशा थापायची भाकरी मग खाली पीठ लावायचं वर पीठ लावायचं पिठाचा हात घेऊन असं मस्त थापायचं फिरवत राहायचं असं भाकरी अशी गोलकरगरीत -गर तयार होणार मस्त टम फुगणार छान अशी हे बघा अशी भाकरी करायची कधी पण पातळ करायची जेवढी पातळ भाकरी होईल ना तेवढी छान लागती पण आणि फुकती पण टम तर बघा झालेलीच आहे आपली भाकरी तवा तापायला ठेवलेली आहे मी वरती आता मी भाकरी सोडून द्या ना त्याच्या अशी टाकली भाकरी वरून लावायचं तीळ हे बघा तीळ लावलं मी वरून त्याच्यावर पाणी फिरवायचं झाली भाकरी तयार पण एक बाजूनी शेकून पट्टी करून घ्यायची सोप्प आहे भाकरी करायला अवघड नाही आहे ते लक्ष द्यायचं भासतानी पाणी लावताना हात व्यवस्थित वर उचलून धरायचा चटका लागतो त्या तव्याचा हाताला चटके बसतात म्हणून ते एक लक्ष ठेवायचं नवीन शिकावल्यांना ते खूप आहे जरुरी म्हणतात ना हात पोळल्याशिवाय जेवण बनवता येत नाही तसं असतं आपल्याला जर हात आपल्याला चटके लागले तरच आपण शिकू शकतो जेवण बनवेला तर नकळत लागतात चटके पहिले नवीन शिकावं असतील त्यांना का हात असं भाकरी करताना किंवा पोळ्या करताना चटके लागतात ते तवे लागतात हाताला हे बघा छान पलटी किल्ले अशी वरून का था लावलेली आहे खालून पण लावली तीळ आणि छान लागते भाकरी आणि थंडीत कसं तीळ खावंच गरमाट फायदा करते आपल्या शरीरासाठी तीळ तिळाचे लाडू झाले तिळाची चक्क्या चिक्की आपण भाजी करतो बघा मिक्स भाजी करतो संक्रातीला ती भाजी तिळ घालून करतात जे तिळाचे पदार्थ खायलीच पाहिजे हे कसं आहे पूर्वजनांनी आपल्याला सण दिलेत ना त्या सीजनला तेच खायचं ते सण दिलेले आहेत म्हणून तशा पद्धतीनेच खायचं पूर्वजांपासून आलेलं आहे आता झालेली एक बाजूनी आता मी तवा खाली उतरून आणि तिथं जाळावर भाकरी गरम करणार आहे छान शिट्टम फुगते का नाही बघा तुम्ही आता फुगणारच ती हे बघा टम झालेली आहे मस्त एकदम वा मस्त फुगलेली आहे ना भाकरी पहा झालेली आपली भाकरी किती छान भाकरी झाली ना एकदम अशी खोडली तर दो दोन भाकरी तयार होती तर वरून घालते साजूक तूप त्याला गरम गरम वरून लावायचे ते आणि त्याच्याबरोबर आपल्याला ती भाजी मोरियाची भाजी नाही तर मग त्याला मुळ्याची डिंगऱ्यांची भाजी म्हणतात बाजूला कांदा ठेवायचा आणि मिरच्या ठेवायच्या वा वा मस्त एकदम सुटलं ना तोंडाला पाणी वाटतं का नाही छान एकदम असे जबरदस्त टेस्ट त्याला आहे तुमच्या तोंडातून तुम्ण बऱ्याच वेळ स्वाद जाणार नाही भाजी काढली तर चला बाय